परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सुटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. पाथर्डी तालुक्यातील मिरी गावासह शंकरवाडी, केडगाव येथील पाझर तलावामध्ये वांबोरी पाईप चारीचं पाणी पोहोचत नसल्यामुळं या तीनही गावातील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी रस्त्यावर उतरत जोपर्यंत आमच्या तलावात पाणी पडणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळं काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. तर मुळा धरणातून बांबोरी पाईप चारीसाठी 2 महिन्यांपासून पाणी सोडण्यात आलंय. यामध्ये मिरी लाईनच्या 19 तलावांचा समावेश असून मिरी गावासह शंकरवाडी, केडगाव येथील 5 तलावामध्ये पाणी पोहोचत नसल्यामुळं येथील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. तर गुरुवारी सकाळी मिरी येथे मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, शंकरवाडीचे सरपंच अशोकराव दहातोंडे, शिवसेना नेते एकनाथराव झाडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तर यावेळी या तीनही गावाचे शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झाले. तर आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. 3 महिन्यापासून बांबरी चारीचं पाणी चालू असून मिरी परिसरातील 79, 70, 71 आणि 72 या 3 तलावांमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा आलेला नाही आणि प्रशासनाने जाणून बोलून या गावाचे पाणी सोडण्याचं टाळलेलं आहे. तरी याच्या पुढे जर समजा झालं असं काही प्रयत्न केला गेला आणि पाणी बंद झालं 7 दिवसानंतर पाणी जर चालू नाही झालं परत तर आम्ही तीव्र असं आंदोलन केल्याशिवाय राहणार. हक्काच्या पाण्यासाठी आज आम्ही मिरी या गावामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. खरं तर आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर या ठिकाणी आली. परिसरामध्ये सर्व गावामध्ये आपले करंजी इकडं तिकडं असताना शासनाने आणि या पाटबंधाराच्या खात्याने नदी नाल्याला पाणी सोडलं पण मिरीतले जे मंजूर तलाव आहे त्या तलावात आजपर्यंत या ठिकाणी पाणी आलं नाही. त्यामुळे आम्ही शासनाला याचा जाब विचारण्यासाठी आज रस्त्यावर उतरलो आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमचे तलाव भरून दिले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन आम्ही या ठिकाणी परत छेडणार आहोत आणि याचा जाब शासनाला विचारल्याशिवाय राहणार नाही. परिसरातले शेतकरी या ठिकाणी पाईपलाईन फोडतात पण ही जी पाईपलाईन परिसरातले शेतकरी फोडतात त्यांच्यावर प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करावे. कारण एक व्यक्ती जर पाईपलाईन फोडून पुढचे लोक उपाशी राहत असेल तर अशा लोकांना कुठल्याही माणसाने पाठीशी कुठल्याही नेत्याने पाठीशी घातले नाही पाहिजे अशी या ठिकाणी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे प्रशासनाला जी अडचण निर्माण करतील त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी त्यास आमची कुठली हरकत राहणार. मिरी गावाला संघर्ष करण्याची सवय आहे. पाण्यासाठी आमचा लढा यापुढेही सुरूच राहील. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे त्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. आमच्या मिरीतले 5 तलावात आतापर्यंत टिपका बी आलेला नाही. जाणून बुजून हे जे प्रशासनाने वेटीस धरलेले थोडक्यात हे आंधळे असो ते मॅडम असो हे नाही जाणून बुजून मिरीला पाणी देत नाही. आलं का पाणी लगेच बंद कर त्याने असं लेखी दिलंय आम्हाला का बाबा आम्ही 7 दिवसाच्या आत तुमच्या तळे फुल भरून देऊ 5 नाही न भरल्यास आम्ही कुठलंही निवेदन देणार नाही. परत 8व्या दिवशी रस्ता रोको मिरीच्या स्टँडवर करणार. जोपर्यंत सुजय दादाची यंत्रणा होती तोपर्यंत तिथपर्यंत पाणी गेलं. ज्यावेळेस कारखाना चालू झाला कर्मचारी परत गेले त्याच्यानंतर पाजेक दादांनी प्रयत्न केले पाडण्यासाठी आणि पण प्रॉब्लेम असा हो राहिला आहे कर्मचारी अधिकारी आणि त्यांच्या हाताखाले जे काय असते यांचं समतोल झाल्याशिवाय पाणी फुलदाबण मिळेल येणार नाही. मेन अधिकारी काही करू शकत नाही पुढरी काही करू शकत नाही. जे खालचे स्थानिक कर्मचारी यांचे मनुष्यबळाचा कमी दिसतं त्यांनी वाढवा. प्रत्येक तळ्याला किमान 2 माणसं त्यांनी द्यावा. 2 कर्मचारी 108 तळं 2 काय करणार आहेत ते. तर पहिले यांनी कर्मचारीची मागणी करावा. कर्मचारी ज्या वेळेस प्रत्येक तळ्यावर 2-3 राहतील त्या ठिकाणी फुलदाबण पाणी येईल आणि जर कोणी मध्ये काही करीत असेल तर 4-2 जणांवर गुन्हे दाखल करावा. शहा निशा करून बोगसही गुन्हे कोणावर दाखल करू नये. वांबोरी चारीची पाईपलाईन कोणी मुद्दामपणे फोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या विरोधात मुळा पाटबंधारे विभागानं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर या आंदोलनामध्ये सरपंच काळू मिरपगार, उपसरपंच अण्णासाहेब शिंदे, पोपटराव गवळी, विजयराव कुटे, डॉक्टर नरसाळे, नरवडे सर, राजेंद्र तागड, आदिनाथ किसन सोलाट, संभाजी सोलाट, संभाजीराव दहातोंडे, अन्सारभाई शेख, बलभीम बनकर, भाऊसाहेब जाधव, पोपटराव जाधव, विश्वनाथ खरपुडे, भाऊराव खरपुडे, भानुदास नवघरे, राऊसाहेब नवगिरे यांची उपस्थिती होती. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.